नमस्कार. एमपीएससी साठी मुलाखतीची तयारी कशी करावी याच्याबद्दल आपण थोडस बोलूया. राज्यसेवा असेल किंवा इतर परीक्षा असतील ज्या एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जातात, त्या संदर्भात मुलाखत तयारीची नेमकी रूपरेषा काय असावी? तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या पदासाठी मुलाखत देतो आहोत त्या पदाची कार्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे असतात. एमपीएससीची ती डिमांड आहे असं समजायला हरकत नाही. जेव्हा आपण विचार करतो राज्यसेवा परीक्षेचा किंवा जी नवीन आपल्याला नागरी सेवा परीक्षा असं नाव दिलं, तर त्यामध्ये वेगवेगळी पद आहे आणि मग त्या पदांची कार्य त्याच्याकडे कसं बघायचं, तर आपला जो काही प्रिफरन्स आहे तो प्रिफरन्स खूप महत्वाचा ठरतो. पहिली दोन तीन पदं आणि मग त्याची कार्य याच्याबद्दल आपल्याला प्रश्न नक्की अपेक्षा करायला पाहिजे. मी पहिलाच मुद्दा प्रिफरन्सेसचा घेतला कारण आपण बऱ्यापैकी तिथे कमी पडतो म्हणून तो मुद्दा आधी घेतला. मग बाकी याच्यापेक्षाही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण थोडस बघूयात. ते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे किंवा परिसर आहे तो खूप महत्वाचा घटक आहे. जिल्हा आणि परिसर, समजा माझा यवतमाळ हा जिल्हा आहे आणि परिसर म्हणजे विदर्भ हा रिजन. सो मला विदर्भ या रिजनच्या बाबतीतले सगळे प्रश्न तयारी करणं अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्याची सामाजिक, आर्थिक, राजकीय ही सगळी जी काही वैशिष्ट्ये असतील, काही समस्या असतील, ह्याच्याबद्दलची तयारी करणं खूप गरजेचं. सो जिल्हा आणि परिसर हा एक घटक आहे. त्यासोबतच आपल्याला पुढचा एक घटक महत्वाचा ठरतो तो म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण. काही जणांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं त्या अनुषंगाने. ग्रॅज्युएशन एका विषयात आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दुसऱ्या विषयात असं असेल तर दोन्हीही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारण्याची आयोगाची मानसिकता आहे, विशेष करून राज्यसेवा परीक्षेमध्ये. आणि जर तुम्ही तांत्रिक पदासाठी जात, जसं की इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी जात आहे, तर त्या ठिकाणी तर तुम्हाला ते खूपच जास्त गरजेचं आहे की तुमचं ग्रॅज्युएशनचं ज्ञान महत्वाचं आहे, चेक केला जात. बाकीच्या ग्रॅज्युएशनसाठी जसं की आपण फारसा अभ्यास केलेला नसतो, जसं एखादं उदाहरण देऊन सांगायचं असेल तर माझं स्वतःचं फार्मसी हे ग्रॅज्युएशन आहे, तर आपण आपल्याला असं वाटतं की मला 10 वर्ष झालीत, 8 वर्ष झालीत ग्रॅज्युएशन करून आणि आता मला आठवण अपेक्षित आहे का? पण एक लक्षात घेतलं पाहिजे की माननीय आयोगाची ती डिमांड आहे, त्यामुळे आपण प्रिपेअर करूनच जायला पाहिजे. ग्रॅज्युएशन नंतर पुढचा एक महत्वाचा घटक आपल्यासाठी आत्ताच्या काळामध्ये झालाय, तो म्हणजे हॉबी, छंद. आता बऱ्याचदा आपला स्पेसिफिक असा छंद नसतो, परंतु एमपीएससी आयोगाने तुमचा छंद काय आहे असं आवर्जून विचारल्याचं आपल्याला ट्रान्सक्रिप्ट बघता लक्षात येतात. मग असा आता वेळेवर छंद तयार करायचा का किंवा मला काहीही छंद नाही असं सांगू, तर मला वाटतं पर्सनली की आपल्याला ती संधी आहे. एमपीएससी आयोग आपल्याला विचारतोय की आम्ही तुम्हाला काय विचारू, तुम्ही जर एखादा छंद सांगितला तर त्याच्याबद्दल आम्ही विचारू, परंतु नाही सांगितला तर आम्ही काहीही विचारू असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मला वाटतं आत्तापर्यंतच्या आपल्या अभ्यासाच्या घाई गडबडीमध्ये छंद जोपासता नाही आला असेल तरी सुद्धा अजून वेळ आहे. मुलाखतीची तयारी तुम्ही करत असाल 2 महिने 4 महिने जो काही वेळ तुमच्याकडे आहे, एखादा छंद चांगला जोपासायला पाहिजे. तो इथून पुढे तुम्ही आयुष्यात जोपासाल, परंतु तयारी मात्र आत्ता तुम्हाला करावी लागेल. जसं की माझा वाचन हा छंद हा नेहमीचा, माझा वाचनाचा छंद हा नेहमीचाच राहिलेला आणि मी तो आयोगालाही तिथेही उत्तरात तेच सांगत असतो. तर त्याच्यावरची तयारी नेमकी काय करायची, म्हणजे वाचन मी करतो एवढं पुरेसं नसतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रकारचं वाचन करता असा प्रश्न येऊ शकतो. आवडते लेखक कोण आहेत, त्या लेखकाच्या साहित्याचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे मी यावर्षी 2022 मुलाखतीला मला 69 मार्क आहेत आणि माझ्या मुलाखतीचा बहुतांशी पोर्शन हा वाचन या छंदावरच गेलेला. आणि मला जर प्रश्नांची डेप्थ, मला ज्या विचारलेल्या प्रश्नांची डेप्थ पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये बहुतांशी प्रश्न हे आवडीचे, आवडते लेखक कोण किंवा कोणीतरी एखाद्या लेखकाचं नाव सांगितलं जाईल आणि त्यांच्या तुम्ही काय वाचलंय, जसं की मला गोनी दांडेकरांचं नाव सांगितलं गेलं होतं,
किंवा जी ए कुलकर्णींचं नाव सांगितलं गेलं होतं की त्यांचं तुम्ही काय वाचतो. जी ए कुलकर्णींवर तर मला बरेच प्रश्न आलेले होते. तसेच तुम्ही ज्या परिसरात आहात त्याच्याशी एखाद्या लेखकाचा काही संबंध आहे का? जसं मी जळगाव या ठिकाणी कार्यरत आहे आणि मग जळगावमधले प्रसिद्ध लेखक ज्यांचं अलीकडे निधन झालं असा मला प्रश्न विचारला होता. नादू महानोर सरांचा त्याच्यामध्ये उल्लेख होता म्हणजे किंवा त्यांच्याकडे तो रोख होता आणि मग त्यांचं लिखाण किंवा त्यांनी लिहिलेली गाणी प्रसिद्ध आहेत तर मग ते कुठल्या चित्रपटातली गाणी, चित्रपटाचे दिग्दर्शक कोण, ते चित्रपट नेमका कोणत्या कादंबरीवर आधारलेला होता, इथपर्यंत त्यांनी प्रश्न विचारणं सुरू केलं होतं. आणि मला साधारण अंदाज होता की असे प्रश्न येतात. अंदाज या कशावरून? तर ट्रान्सक्रिप्ट वाचण्यावरून. तर ट्रान्सक्रिप्ट अशा प्रकारच्या होत्या की डिटेलिंग करणं आयोगाला आवडतं आहे आणि मग मी तशाच प्रकारची तयारी करून गेलो होतो आणि मला ती उत्तरं सांगता आली आणि कुणालाही तयारी करून आलेल्या व्यक्तीला मार्क द्यायला आवडते आणि मला वाटतं एक चांगले मार्क त्यांनी त्या अनुषंगाने दिले असावे. त्यामुळे छंद हा आपला स्वतःचा स्ट्रेंथचा मुद्दा आहे, सो नक्की प्रिपेअर करायला पाहिजे. त्या पुढचा मुद्दा येतो चालू घडामोडींचा. तर चालू घडामोडींचं प्रिपरेशनसुद्धा रोबस्ट असलं पाहिजे, खूप चांगलं असलं पाहिजे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरच्या, प्रादेशिक स्तरावरच्या सुद्धा चालू घडामोडी आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. चालू घडामोडींची तयारी करताना त्या कालावधीमध्ये म्हणजे मुलाखती ज्या काळामध्ये आहेत तिथे साधारणतः तो 2 महिन्यांचा पिरियड तो खूप क्रुशियल ठरतो. त्या काळामध्ये जे काही मुद्दे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक स्तरावर चालू आहेत, जसं की आत्ता आज रोजी आपण जर विचारलं की सध्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची घडामोडी काही चालू आहेत तर त्याच्यापैकी 2-3 सांगा, तर त्याच्यातली एक तुम्हाला आत्ता सांगता आली पाहिजे की पुण्यामध्ये काही एक अपघात घडलेला आहे आणि त्याच्यावरून बरंच वादंग सुरू आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आपल्याला विचारले जाऊ शकतात, जसं की पब कुणी चालवावे, त्याच्याबद्दलची परवानगी कुणाकडे घ्यायची असते, पोलिसांचा का त्याच्यामध्ये काय रोल असतो, एक्साईज डिपार्टमेंटचा काय रोल असतो, तुम्हाला एक्साईज डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ एक्साईज असा पदावर निवड केली तर तुम्ही काय करा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्यावरून विचारल्या जाऊ शकतात. किंवा निवडणुका सुरू आहेत तर निवडणूक आचारसंहिता काय असते, निवडणूक आयोगाचं महत्त्व काय असतं किंवा त्यांचं कार्य काय असतं, हेट स्पीचबद्दलचं तुमचं मत काय, असे प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात. उदाहरण म्हणून आत्ताच ज्यावेळी तुमची मुलाखत असेल त्यावेळेच्या मुद्दे तुमच्यासाठी महत्वाचे असतात. काही मुद्दे समकालीन मुद्दे असतात, जसं की रशिया युक्रेन वॉर हे चालूच आहे आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. इराणचा कन्फ्लिक्ट काय आहे किंवा इस्रायल पॅलेस्टीनचा कन्फ्लिक्ट काय आहे, भारताचा त्याच्यामध्ये रोल काय आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. प्रादेशिक स्तरावर अगदी तुमच्या परिसरामध्ये काही घडत असेल, जर तुम्ही मराठवाड्यातून बिलॉंग करताय आणि सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न अपेक्षित असतात. काही असे घटक आहेत की जे मुद्दे सातत्याने विचारले जातात, जसं की नक्षलवाद असेल, दहशतवाद असेल, हे मुद्दे सातत्याने एमपीसीच्या मुलाखतीमध्ये, राज्यसभेमध्ये विशेष करून विचारले जातात. जर तुम्ही प्रिफरन्स टाकतात तर त्यासाठी तुम्हाला दहशतवाद, नक्षलवाद, आर्थिक गुन्हेगारी हे खूप चांगलं प्रिपेअर करावं लागतं. सो साधारण एक असं स्ट्रक्चर तुमच्या मुलाखतीच्या रूपरेषेचं असलं पाहिजे. याच्यामध्ये बरेच मुद्दे अजून असू शकतात. काय वाचावं? तर रोजचा न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं असतं, विशेष करून मुलाखत जेव्हा जवळ येते रोजचा न्यूजपेपर वाचायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त काही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. मी आणि उपजिल्हाधिकारी पूनम आहिरे मॅडम यांनी संयुक्तपणे लिहिलेलं मुलाखतीचा मिथवा हे पुस्तक तुमच्या उपयोगाचं ठरू शकतं. त्याच्यामध्ये पदांची माहिती असेल किंवा मागच्या झालेल्या मुलाखतींच्या ट्रान्सक्रिप्ट असतील त्या तुम्ही रेफर करू शकता. या व्यतिरिक्त डॉक्टर संकल्प देशमुख सरांचं एक पुस्तक येतं, त्यांच्या अकॅडमी तर्फे प्रकाशित होतं, ते पुस्तक खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्टच्या अनुषंगाने खूप चांगली माहिती आपल्याला मिळते. किंवा याच्या व्यतिरिक्त मनोहर भोळे सरांचंही मुलाखत नावाचं पुस्तक आहे, थोडंसं मागच्या काळात लिहिलं गेलेलं आहे परंतु ते सुद्धा तुम्हाला त्याच्यातूनही बरेच प्रश्नांची उत्तर प्रिपेअर करण्यासाठी मदत होऊ शकते. सो हे 2-3 पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता आणि न्यूजपेपर वाचू शकता. शिवाय मॉक मुलाखती देण्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. मॉक इंटरव्ह्यूज मी स्वतः सजेस्ट करेन की डॉक्टर संकल्प देशमुख सरांचे मॉक इंटरव्ह्यूज खूप डिटेल असतात, ते तुम्ही वापरू शकता.
या व्यतिरिक्त रंजन कोळंबे सरांचे मॉक इंटरव्ह्यूज खूप चांगले असतात, ते तुम्ही देऊ शकता. हे दोन्ही अर्थात पुण्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात. रिजनल ठिकाणी फार कमी मॉक इंटरव्ह्यू उपलब्ध होण्याची शक्यता असते, परंतु मॉक इंटरव्ह्यूचा उपयोग खूप चांगला होतो. सो त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. मार्गदर्शकांमध्ये मी आवर्जून सांगेल, दिलीप खाटेकर सरांचं पण मार्गदर्शन तुम्ही याच्यासाठी घेतलं पाहिजे. त्यांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ तुम्ही वापरू शकता, किंवा पुण्यामध्ये त्यांचे सेशन्स होतात मुलाखतीच्या काळामध्ये. मॉक इंटरव्ह्यूसुद्धा त्यांच्याकडे होतात, मला स्वतःला त्याचा अनुभव नाही आहे, पण त्यांचे सेशन्स खूप चांगले असतात. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक मार्गदर्शक या मुलाखतीच्या संदर्भात मार्गदर्शन करीत असतात. सो आपण वेगवेगळ्या मार्गदर्शकांचं याच्यावर मार्गदर्शन घेऊ शकतो, घ्यायला पाहिजे, आणि चांगल्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूसुद्धा द्यायला पाहिजे. सो एक साधारण अशी रचना तुमच्या मुलाखतीच्या तयारीची असावी असं वाटतं. सो तुम्हा सर्वांना मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्हाला हवं ते पद मिळावं यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू.